हिंगनघाट शहर में पुलिस अधीक्षक नूरुल हसन के प्रत्यक्ष मार्गदर्शन में शांतता कमेटी की बैठक संपन्न हुई। शहर में शांतता अबाधित करने वालों पर कड़ी कार्रवाई के निर्देश दिए। हिंगनघाट शहर में पिछले दो दिनों से समाज में अशांतता निर्माण करने वाली घटना को समाज कंटकों द्वारा अंजाम दिया गया। इसमें पुलिस विभाग द्वारा दोनों घटना में अपराध दर्ज किया गया है। इसी का संज्ञान देते हुए आज हिंगनघाट पुलिस स्टेशन में पुलिस अधीक्षक नूरुल हसन ने शांतता कमेटी की बैठक ली और मार्गदर्शन किया। समाज में उत्पादित समाज कंटकों पर नजर रखने की बात उन्होंने इस वक्त शांतता कमेटी के पदाधिकारियों के सामने रखी। समाज विघातक जो कोई सोशल मीडिया पे पोस्ट करेगा उस पर कायदे से कठोर कार्रवाई के आदेश दिए गए हैं। सोशल मीडिया, व्हाट्सएप, फेसबुक पर अन्य माध्यमों पर सभी को सतर्क रहते हुए गंभीर कार्रवाई से बचने की ताकीद दी है। आज या ठिकाणी शांतता कमिटीची मीटिंग संपली। या शांतता कमिटीची मीटिंगमध्ये मागचे दोन तीन दिवसांमध्ये जी घटना घडलेली आहे, एक समाजात एक धर्माबद्दल एक माणसानी सोशल मीडियावर पोस्ट टाकला, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। दुसरे दिवशी दुसरे समाजाचे माणसानी सोशल मीडियावर पोस्ट टाकला। दोन्ही केसेसमध्ये IPC 295A 153A प्रमाणे गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपीला अटक केलेला आहे। दोन्ही आरोपीला PCR मध्ये घेतलेला आहे। दोन्हीवर कडक कारवाई झालेली आहे। आजची शांतता कमिटीमध्ये आम्ही सगळ्यांना अपील केले की या प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर कोणत्याही समाजाचे समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल आपण करू नका। आक्षेपार्ह पोस्ट जर आपण केले तर नक्कीच त्याच्यामध्ये कडक कारवाई होईल। माझी अशी विनंती राहील हिंगनघाटचे वासियांना आणि वर्धाचे सर्ववासियांना की आपण आक्षेपार्ह पोस्ट करू नका। आपले मुलामुली आहेत त्यांना आपण समजून सांगा की कोणतेही समाजाचे कोणतेही धर्माचे धर्माबद्दल आपण आक्षेपार्ह पोस्ट केले तर हा गोष्ट कायदेप्रमाणे एक क्राईम आहे आणि एकदा आपण पोस्ट केले तर त्याच्यामध्ये क्राईम दाखल होणारच आहे। तर माझी अपील राहील की सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतेही धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट होता कामा नये। जर पोस्ट झाला तर नक्कीच आपण जबाबदार होणार। आपले हिंगनघाट शहराची शांतता कायम ठेवणं आपण सगळ्यांची जबाबदारी आहे। हिंगनघाटचे जे वरिष्ठ लोक आहे, वरिष्ठ मंडळी आहे, त्यांना मी अपील करतो आणि बाकीचे जे यंग जनरेशन आहे, यंग जनरेशनला मी अपील करतो की आपण सोशल मीडियावर कोणतेही समाजा कोणतेही धर्माबद्दल कोणतेही आक्षेपार्ह गोष्ट पोस्ट करू नका। NBC न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।